न्यूज वाल्यांना पाठवतोय. नमस्कार, माझं नाव आशिष महाले. मी इकडे नाशिक जिल्ह्यामध्ये सातपूर गावामध्ये इकडे त्र्यंबक हायवे जो आहे आम्ही तिकडे उभे. जस्ट आत्ता एक ॲक्सिडेंट, कायम इकडे ॲक्सिडेंट होता. इकडे जस्ट ॲक्सिडेंट झाला आहे, गाडीचं तुम्ही पाहू शकता, चुराडा झाला आहे. एक मिनटं तिकडे जा, नंबर प्लेट ना. तर इकडे आम्ही येतो जातो ना, कायम गाड्या जोरात असता. इकडे सातपूरचं जो मार्केट आहे तिकडे तर एवढं म्हणजे कायम ट्रॅफिक जाम असते. कायम म्हणजे पोरं आपले जर रस्त्यावर निघाले तर भीती वाटते की सायकल घेऊन निघाले किंवा गाडी घेऊन जर गेले तर भीती वाटते की इकडे कसे गाडी चालवतील. आता हे जे आहे हे ग्रेस इकडचे सातपूर गावातले पोरं हे तुम्हाला सांगतील की किती ॲक्सिडेंट होतात. म्हणजे गेल्या 2-4 महिन्यामध्ये किती ॲक्सिडेंट झाले, कशा प्रमाणात झाले आणि कोणत्या थराला झाले हे सांगतील. गणेश भाऊ सांगा. आम्ही दररोज येत जात राहतो तर आम्हाला भरपूर ॲक्सिडेंट बघायला मिळतात. आम्ही येता जाता बघतो, अचानक होतात. इकडून गाडी येत असं तिथं शक्यतो स्पीड ब्रेकर टाकला तर चांगलंच होईल आणि दिवा लावला तो बी चांगलं होईल असं आम्हाला वाटतं आहे. महिन्यातून एकदा तरी ॲक्सिडेंट होतो तिथं. त्यांनी सिग्नल किंवा स्पीड ब्रेकरची सोय करावी असं गव्हर्नमेंटचं माझं. अजून एक अनुभव सांगतो. याच्या हा माझा ओळखीचा आहे, याच्या वडिलांचाच ॲक्सिडेंट झाला होता. हा सांगेल तर मागच्या महिन्यात माझ्या वडिलांचा इकडंच एक ॲक्सिडेंट झालेला होता. तिथे येत होते, क्रॉस करत होते, तिकडून जोरात त्यांनी मारला, ॲक्सिडेंट झालं होतं. तर गाडी काही लांबपर्यंत पडलेली होती तर त्यांना ॲडमिट बिटमिट केलं. ते प्रत्येक महिन्यात असं बघायला भेटत राहतं की ते ॲक्सिडेंट होत राहतात. तर अशी विनंती आहे की ते स्पीड ब्रेकर नाही तर लाईट लावा. हे ना हे ते अधिकारी ना एसीमध्ये बसून फक्त कागद लाल करता आणि आपण कंप्लेंट घेऊन गेलं ना 353 दाखल करता. त्यांना काही फरक पडत नाही. तर तुम्ही हे तुम्हाला सिरियसली सांगतो, तुम्ही ना एकदम सिरियसली घेऊन हे काम करा. नाही तर मग आम्ही पण आमच्या पद्धतीने कायदा हातात घेऊ आम्ही. मग तेव्हा आम्हाला बोलायचं नाही. जवळच नगरपालिकेसमोर ॲक्सिडेंट होता, नगरपालिकेचे लोक बसलेत डोळे दाखवून. ठीक आहे.